विद्याधिपती गणरायाचं आज गणेश चतुर्थीला सर्वत्र आगमन, विघ्नहर्त्या गणेशाचं घरोघरी पूजन. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांची नियुक्ती. राजस्थान, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि केरळच्याही राज्यपालांच्या नावांची घोषणा. 370 कलम हटवण्याबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अमित शहा यांचं आवाहन. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प. सोलापूर महाजनादेश यात्रेत 3 विरोधी पक्षातल्या नेत्यांचा भाजपात प्रवेश. दुष्काळातल्या विविध मुद्द्यांवर आधारित COP14 संमेलनाला आजपासून सुरुवात, 200 देशांचा सहभाग. किंगस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिज समोर 458 धावांचं आव्हान, भारत भक्कम स्थितीत. आणि अमेरिकेतल्या बहामास प्रांताला चक्रीवादळाचा तडाखा, मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. नमस्कार, पावणे नऊच्या बातमीपत्रात मी प्रथमेश देशपांडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. आज गणेश चतुर्थी, विघ्नहर्ता बुद्धीचं दैवत गणपती. सर्वत्र गणरायाचं आज आगमन होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातून आज ऐकू येतोय एकच सूर, श्री गणेशाची आर्त आळवणी. गणेश चतुर्थी सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वाजत गाजत श्री गणेशाचं स्वागत करत गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. पुढील 11 दिवस बाप्पा गणेश मंडपातून विराजमान असणार. मोदकासह इतर गोड पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जाईल. सामाजिक एकोपा वाढवून चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावं म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली. काल रविवार असल्यामुळे कालपासूनच घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या मूर्ती आणल्या जात आहेत. लालबागचा राजा, GSB यांसह मानाचे गणपती विराजमान झाले आहेत. यावर्षी अनेकांनी पर्यावरणपूरक अशा मूर्तींना प्राधान्य दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. कोकणातही गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज गणपतींचं आगमन होत आहे. कालपासूनच श्रींच्या आगमन मिरवणूक ढोलताशांच्या गजरात पाहायला मिळत आहेत. कोकणातल्या अनेक भागात पारंपरिक पद्धतीनं डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून गणपतीचं आगमन होताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1,62,000 घरगुती गणेशमूर्ती आणि 110 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या सर्व ठिकाणी गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळाला आहे. गणेश चतुर्थीच्या आजच्या मंगलदिनी प्रथम जाऊयात मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजा इथं आणि थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिशिर शिलार यांच्याकडून.
अगदी प्रथमेश, मुंबईमध्ये बघायला गेलं तर आज गणेशोत्सव धूम आपल्याला बघायला मिळते, पण फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचं चित्र आज आपल्याला दिसत आहे. तर ते मुंबई असो, कोकण असो किंवा मग विदर्भ असो, प्रत्येक ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतं. पण खास करून मुंबईचे गणेशोत्सव धूम ही जरा वेगळीच असते आणि म्हणूनच यावेळेला आपण बघतोय की जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील त्यांनी देखील कंबर कसलेली आहे आणि विविध माध्यमातून लोकांची जनजागृती करणाऱ्यांचा मानस आहे. त्याच अनुषंगाने जे बाकी इतर गणेशोत्सव मंडळ आहेत, सार्वजनिक गणेश मंडळ आहेत, त्यांच्याकडे देखील विविध प्रकारचे देखावे मांडण्यात आलेले आहेत. लालबागच्या राजाची आपण जर बोलायचं झालं तर यावेळेला लालबागच्या राजाकडे चंद्रयानाचं एकूण डेकोरेशन इकडे उभारण्यात आलेलं आहे. तशाच प्रकारचं काही डेकोरेशन आपण बघतोय की अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये देखील उभारण्यात आलं आहे, जेणेकरून लोकांना त्या संदर्भात जास्त माहिती हवी, लोकांना देखील सामाजिक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा मानस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आहे. अर्थात गणेशोत्सव मंडळ जे प्रकारचे आपण बघतो मुंबईमध्ये मोठे मोठे गणेशोत्सव मंडळ आहेत, तर हजारोच्या संख्येने भाविक तिकडे दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते आणि म्हणूनच प्रशासनाकडून पोलिसांकडून चोख बंदोबस्त महाराष्ट्रात आणि मुंबईत खास करून ठेवण्यात आलेला आहे. फक्त मुंबईचं बोलायचं झालं तर जवळपास 14,000 पोलिसांचा फौजफाटा मुंबईमध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. कारण का याच दरम्यान आपण बघतो मोठ्या प्रमाणात गणेश भक्त भाविक हे बाहेर येतात आणि वेगवेगळे गणेश पंडाळ असतील त्यांच्या दर्शनासाठी जातात, त्यामुळे त्यासाठी खास सुविधा करण्यात आलेली आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट अजून महत्वाची म्हणजे घराघरात देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे, मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, आरती सुरू आहे. खास करून मुंबई बघायला गेलं तर मायानगरी आहे आणि या मायानगरीमध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत आणि या सेलिब्रिटीकडचे गणपती देखील तितकेच खास असतात आणि म्हणूनच मग नाना पाटेकर असोत वा जितेंद्र असोत अशासारखे दिग्गज कलावंत हे देखील गणरायाचं आगमन आज मोठ्या जल्लोषात करतात. आणि त्याचबरोबर हर आम हर खास म्हणजे अगदी साधा माणूस ते अगदी सेलिब्रिटी असो किंवा कोणी मोठा नेता असो प्रत्येकाच्या घरी आज बापाने आगमन केलंय, त्यामुळे उत्साहात पूर्ण वातावरण आपण मुंबईचं बघतो की ढवळून निघालेलं आहे. प्रथमेश धन्यवाद शिशिर या माहितीबद्दल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्र यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी बंडारू दत्तात्रय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरिफ मोहम्मद खान यांची केरळ, तर तामिळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ तामिलीसाई सौंदरराजन यांचे तेलंगणचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीमुळे महाराष्ट्राला उभारी मिळाली, हा कार सुवर्णाक्षरात लिहून ठेवला जाईल असे गौरवोद्गार शहा यांनी काढले. त्याआधीच्या सरकारनं लोकशाहीच्या मूल्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यांना फक्त घराणेशाहीमध्येच स्वारस्य होतं, मात्र मोदी फडणवीस जोडीमुळेच सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं शहा यांनी सूचित केलं. काँग्रेसनं निव्वळ मतपेटीचं राजकारण केलं असा काँग्रेसला टीकेचं लक्ष करताना अमित शहा म्हणाले, शरद पवारांनी राज्याला काय दिलं हे पत्रकार परिषदेत जाहीर करावं, 370 कलम हटवण्याबाबतची भूमिका शरद पवार आणि राहुल गांधी यांनी स्पष्ट करावी असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. यहां पर भी यूपीए की सरकार है और केंद्र के अंदर 12,00,000 करोड़ के कपड़े घोटाले भ्रष्टाचार कितने कितने नाम गिनाए ऐसे लेकर छेड़कर कोई शब्द बाकी नहीं, हर शब्द से भ्रष्टाचार. विरोधकांवर चौफेर शाब्दिक मारा करून शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याबाबत उपस्थित समुदायाकडून वदवून घेतलं. जनता हेच आमचं दैवत आहे, या दैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली, तिला भरभरून प्रतिसाद मिळाला, आता निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळेल आणि राज्यात युतीचंच सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चारी मुंड्यात चित केलं आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं विकासाच्या दिशेनंच वाटचाल सुरू केली आहे. आशीर्वाद मागण्याकरता
देश यात्रा काढली आहे. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तर संघर्षाची यात्रा काढतो आणि सत्ता पक्षात असलो तर संवादाची यात्रा काढतो. ही संवादाची यात्रा शिक्षण क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जनतेचे आभार मानले आणि ज्यांनी मतदान केलं त्यांना हिशोब देण्याचे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा काढल्याचं स्पष्ट केलं. विरोधकांनी जातीचं राजकारण केलं, मात्र 5 वर्षात या सरकारनं केवळ विकासाची कामं केली अशी पुष्टीही पाटील यांनी जोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक, राणा जगजितसिंह पाटील तसंच जयकुमार गोरे यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी नापीक जमिनीचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठीच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अर्थात COP14 या जागतिक परिषदेला आजपासून नोएडा इथं सुरुवात होत आहे. 13 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या परिषदेत जगभरातून तब्बल 200 देशांचे 3,000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. चीननंतर भारत या परिषदेचं यजमानपद आणि अध्यक्षपद भूषवत आहे. या परिषदेत जमिनीची धूप थांबवण्याबाबतची चर्चा केली जाणार आहे. 2030 पर्यंत 50 लाख हेक्टर जमिनीला सुपीक केलं जाईल असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतंच दिलं होतं. किंगस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजची स्थिती 2-45 अशी झाली आहे. दुसऱ्या डावात भारताच्या अजिंक्य रहाणे आणि हनुमान विहारी यांनी केलेल्या 111 धावांच्या भागीदारीनं वेस्ट इंडिज समोर 468 असं अशक्यप्राय आव्हान ठेवण्यात आलं. मात्र त्यांच्या दुसऱ्या डावाला डगमगतीस सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे निष्प्रभ झालेल्या वेस्ट इंडिजला सर्वबाद 117 पर्यंतच धावा करता आल्या. भारतानं दुसरा डाव 4-168 धावांवर घोषित केला. भारतातर्फे रहाणेनं नाबाद 64 तर विहारीनं नाबाद 53 धावा केल्या. डोरियन या चक्रीवादळानं अमेरिकेच्या बहामाज या प्रांताला जोरदार तडाखा दिला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालं आहे. सखल भागात असलेल्या उत्तर बहामाज भागात या वादळाची तीव्रता सर्वाधिक असून त्याचा वेग 295 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. या वादळाची तीव्रता पाहून त्याला सर्वात भयंकर अशा 5व्या वर्गात टाकण्यात आलं असून काही ठिकाणी या वादळाची उंची 10 ते 20 फूट इतकी आहे. या वादळाचा परिणाम म्हणून काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. दरम्यान मुंबई आणि मुंबई उपनगरात कालपासून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्याधिपती गणरायाचं आज गणेश चतुर्थीला सर्वत्र आगमन, विघ्नहर्त्या गणेशाचं घरोघरी पूजन. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांची नियुक्ती. राज्यपाल, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि केरळच्याही राज्यपालांच्या नावांची घोषणा. 370 कलम हटवण्याबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अमित शहा, शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर महाजनादेश सभेत संकल्प. 3 विरोधी पक्षातल्या नेत्यांचा भाजपात प्रवेश. दुष्काळातल्या विविध मुद्द्यांवर आधारित COP14 संमेलनाला आजपासून सुरुवात. 200 देशांचा सहभाग. किंगस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिज समोर 458 धावांचं आव्हान. भारत भक्कम स्थितीत. आणि अमेरिकेतल्या बहामास प्रांताला चक्रीवादळाचा तडाखा, मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.